नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. नासाने रचला मोठा इतिहास, मंगळाच्या जमिनीवर उतरवला मार्क्स इनसाइट. केजरीवालांवर हल्ल्याचा कट, जनता दरबारातून एका तरुणाला अटक. आरक्षणावरून विरोधकांचे समाजात भांडण लावण्याचं काम, मुख्यमंत्र्यांचा आरोप. संदिग्धता दूर करण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहासमोर ठेवा, विखे पाटील यांचं वक्तव्य. आणि पैठणमध्ये कॅनलमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला इशारा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. 7 महिन्यांच्या सततच्या प्रवासानंतर नासाचं मार्स इनसाइट सोमवारी लाल ग्रहाच्या जमिनीवर यशस्वीरित्या उतरलं. भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्री 1:30 वाजल्याच्या नंतर इनसाइटने आज उतरल्याचे नासाच्या कंट्रोल रूमला सिग्नल दिला. आम्ही योग्य प्रकारे मंगळावर उतरलो असे सांगण्यात आले आहे. पाहूयात ही बातमी. इनसाइट पहिल्यांदा मंगळ ग्रहावरील सुदूर परिसरात भूमिगत संरचनेचं अध्ययन करणार आहे. तसेच भूकंपाच्या गतीची देखील याद्वारे नोंद केली जाणार आहे. इनसाइटला याच वर्षी 5 मे रोजी प्रक्षेपित करण्यात आलं. 62,000 मील प्रति तासाच्या गतीने इनसाइटने कूच केली आहे. इनसाइट मंगळावर उतरण्यासाठी 7 मिनिटांचा कालावधी लागला. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 1:24 मंगळावर हे यान उतरलं. 7 मिनिटांपर्यंत जगातील सगळे वैज्ञानिक या प्रक्रियेला लाईव्ह पाहत होते. या मिशन करता जवळपास 7,044 करोड रुपये खर्च आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकल्याचं प्रकरण अजून निवळलंही नसताना आज केजरीवाल यांच्या जनता दरबारमधून एका तरुणाला अटक करण्यात आली. या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपी तरुणाकडे अधिक चौकशी करत आहेत. मोहम्मद इम्रान असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तपासणी दरम्यान त्याच्या खिशात पिस्तूलची एक गोळी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत 12 अन्य इसम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्ड मधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात गेले होते अशी माहिती मिळत आहे. मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण संदर्भातील अहवाल पटलावर मांडण्यावरून आज विधानसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहामध्ये दिली आहे. ओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार आहोत, पण मराठा आरक्षणाबाबत विरोधकांच्या मनात खोट आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मराठा आरक्षणावर सरकार कायद्यानुसार काम करतंय. कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की वार्षिक रिपोर्ट आणि ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. विधेयक मांडण्याआधी सभागृहात ATR मांडण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत. राज्यात सध्या 50% आरक्षण आहे, 52% नाही. त्यामुळे SEBC 2% आरक्षण जिवंत आहे. 52% आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे सरकार विधेयकाबाबत लपवालपवी करत आहे. विधेयक मांडण्यापूर्वी समजू द्या की अहवालात काय आहे. विधेयक सादर करताना कोणीही खोडा घालणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. त्यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच निर्माण झाला, त्यामुळे कोणत्याही तोडग्याविनाच ही बैठक संपली. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहोत, पण मागासवर्ग आयोगाच्या अहवालाऐवजी आरक्षणाचा ATR अर्थात कृती अहवाल मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर सरकार लावत असलेला नियम मराठा आरक्षणाला लागू होत नाही, त्यामुळे अहवाल मांडण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. विचित्र परिस्थितीत निर्माण झालेल्या मागासवर्ग आयोगावर ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला. त्याचबरोबर आयोगाने मांडलेल्या शिफारशी कोणत्या हे सरकारकडून लपवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर निर्माण झालेली संदिग्धता दूर करण्यासाठी मराठा समाजाचा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात यावा अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली आहे.
विखे पाटील म्हणाले, राज्य शासनाला मराठा समाजा संदर्भातील मागास आयोगाचा अहवाल सभागृहात मांडायचा नाही, त्यासाठी यापूर्वीच्या अहवालांचे जुने संदर्भ दिले जात आहेत, मात्र त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी कोणीच ते अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी केली नव्हती, त्यामुळे ते अहवाल सभागृहासमोर ठेवले गेले नाही. आरक्षणासाठी मराठा समाजाचे राज्यात 58 विशाल मोर्चे निघाले. शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चांमुळे सरकारला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले नाही, मात्र त्यांच्यावर दबाव निर्माण होत होता. या मोर्चाची दखल घेत सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांची प्रक्रिया थंडावली. त्यानंतर पुन्हा नव्या अध्यक्षांची नियुक्ती झाली आणि 10 सदस्यीय आयोग निर्माण झाला. या प्रकारे विचित्र परिस्थितीत हा आयोग निर्माण झाल्याने त्यावर काही ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच या अहवालातील शिफारशी सरकारने मान्य केल्या आहेत, मात्र या शिफारसी कोणत्या निकषांसाठी आहेत याची माहिती सरकार उघड करू पाहत नाही, त्यामुळे या अहवालाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे, असे विखे पाटील म्हणाले. पैठण येथील जायकवाडी जलाशयाच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद करा, अन्यथा कॅनॉलमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. पाहुयात ही वृत्त. पैठण येथील जायकवाडी जलाशयाच्या डाव्या कॅनॉलच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून सर्रास पाणी उपसा चालू आहे, तरी या पाण्याचा अपव्यय पुढील दुष्काळी गंभीर परिस्थितीचा विचार करून तत्काळ थांबवावा आणि डाव्या तसेच उजव्या कॅनॉलमधून येथून पुढे गरजेनुसार त्याचा विसर्ग करावा, तसेच चालू असलेले पाणी तत्काळ बंद करावे. असे केले नसता नाईलाजाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पैठण औरंगाबाद रोडवरील कातपूर फाटाजवळील कॅनॉलच्या पुलावरून उड्या मारून जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी दिली आहे. औरंगाबाद यांना निवेदन देऊन आम्ही कल्पना दिलेली आहे की नाथसागरामध्ये पाणी सरासरी 20-21% पाणी शिल्लक आहे. वर्षभरात आम्ही 10 महिने या दुष्काळ परिस्थितीत आपल्याला सामोरं जायचे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करणं हे बाजूला ठेवून हे शेतीला पाणी, खाली नांदेड परभणी इकडं पाणी चाललंय, या हे जर पाणी 2 दिवसात बंद नाही केलं तर आम्ही उद्या सकाळी 11 वाजता पावन गणपतीपाशी कॅनलमध्ये उड्या घेऊन स्वतःचं आत्मदहन करू, असं त्यांना इशारा दिलेला आहे. त्यांनी आजच्या आज निर्णय घेऊन कॅनल त्वरित बंद करावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात पुण्याहून इंदोरकडे जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात ट्रकमध्ये असलेल्या मालासह संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. आगीमुळे महामार्गावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाहुयात ही बातमी. सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पुणे येथून प्रीतमपूर येथे प्लास्टिकचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. गाडीत प्लास्टिक असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीला रस्त्याच्या बाजूला नेत उडी मारली, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या आगीमुळे सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या मालाचं नुकसान झालं आणि 3 लाख रुपये किमतीचा ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. घटनास्थळी मोबाईलमध्ये क्लिप काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आगीने रौद्र रूप धारण केल्याने शिरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना हवा आणि गाडीतील प्लास्टिकच्या साहित्यामुळे या आगीला आटोक्यात आणण्यासाठी वेळ गेला. तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रहदारी पूर्णतः ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बसस्थानक परिसरात असलेल्या 5 कार्यालयाजवळ दुपारी 2 कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादात चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून या घटनेचा यापुढील तपास पोलीस करत आहेत. मलकापूर येथे बाहेरून शिक्षणासाठी विद्यार्थी बसने ये जा करत असतात. 26 नोव्हेंबरच्या दुपारी काटरखेड येथील विद्यार्थी महेश जाधव हा विद्यार्थी एसटीचा पास काढण्यासाठी 5 कार्यालयावर गेला असता तिथे अगोदरपासूनच रांगेत उभा असलेला विद्यार्थी कुणाल वानखेडे या दोघांमध्ये वाद झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात येऊन आरोपी महेश जाधव याने कुणाल वानखेडे याला चाकूने वार करून जखमी केले. कुणाल वानखेडे याला तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी महेश जाधव याला ताब्यात घेतले असून
आरोपी महेश जाधव याच्यावर पोलिसांनी कलम 326 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास PSI शुभांगी पाटील ह्या करत आहेत. आज रोजी मलकापूर शहर बस स्टॉप या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बसचे पास काढण्यासाठी रांग लागलेली होती. त्या ठिकाणी कुणाल वानखेडे नावाचा मुलगा हा वरखेडेतील राहणारा हा उभा होता. त्याच्यानंतर पाठीमागून एक मुलगा आला, तर त्याने सांगितलं, त्यांचे वादविवाद झाले त्या रांगेत पास काढण्यावरून. तो बोलला की तू माझ्या मागे, म्हणून त्यांच्यात वाद झाले, भांडणं झाले. त्यातल्या ह्या जाधव नावाचा जो मुलगा होता महेश जाधव नावाचा टाकेरकडे तो मुलगा होता, त्याने त्यांचे दोघांचे वादविवाद झाले. तो बोलला की तू माझ्या पाठीमागे, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाले. गणेश जाधव याने त्याच्याकडचं चाकूने ह्या मुलाच्या पोटावर वार केला आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलला तो जखमी झाल्यानंतर त्याला ॲडमिट करण्यात आलं. त्याचा ट्रीटमेंट उपचार करण्यात आला. उपचार करून त्याचा ज्यावेळेस आम्हाला असं समजलं की ते वाद झालेले, तिथे पोलीस पोहोचले. त्याचं जबाबवरून आम्ही जबाब नोंदवलेला असून आरोपीविरुद्ध आम्ही 326 IPC गुन्हा नोंदवलेला आहे. आरोपी आमच्या ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहोत. प्रत्यक्षात दोघंही कॉलेजचेच विद्यार्थी आहेत दोघंही, आणि पासमधून म्हणजे फार काही गंभीर असं काही कारण नव्हतं. परंतु यातली गंभीर गोष्ट अशी की याच्यामध्ये चाकूचा वापर करण्यात आलेला आहे. तर ह्या प्रवृत्तींना वाव मिळू नये म्हणून आम्ही उपाययोजना करत आहोत. हा गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाला, तर यातून एक चांगला मेसेज पुढे जाईल की कोणीही घातक शस्त्रांचा वापर करू नये. किरकोळ वाद असा भानगडी झाल्या तर ठीक आहे, आम्ही समजू शकतो. परंतु इतका गंभीर प्रकार असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही सिरियस आहोत. आरोपीला अटक करून पुढची कारवाई आम्ही करीत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे जनतेच्या पैशावर डल्ला मारतात, ही बाब काही नवीन नाही. अनेकदा कामे झालेली नसताना किंवा कामे अपुरी असतानाच कामाची बिलं अदा केली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा येथील काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्याकडून अशाच पद्धतीचे गैरव्यवहार करण्यात आले, पाहूयात हा रिपोर्ट. साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोट्यवधींची खोटी बिले काढल्याचे समोर आले आहे. याबाबत कितीही तक्रार केल्या तरी कोणावर काहीही कारवाई होताना मात्र दिसत नाही. येथील वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करण्याची मालिकाच सध्या येथे सुरू आहे. सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात 3 लाखांच्या आतील 714 कामे करण्यात आल्याचे भासवून या संपूर्ण कामाचा निधी हडपण्यात आला आहे. कामाचे विभाजन करू नये असा नियम असताना देखील येथे कामाचे तुकडे करण्यात आले आहेत. तसेच बोगस ठेकेदारांच्या नावावर आणि मजूर सोसायटी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर या कामांचा निधी हडप केल्याचे समोर आले आहे. सन 2016-17 एकूण 1786 कामे चालू असल्याचे दिसून येते. यापैकी सातारा विभागाचे 911 कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेलेत आणि याच विभागात सध्या चालू असलेली कामांची आकडेवारी 115 एवढी आहे. मात्र यापैकी बरीचशी कामं पूर्ण झालेली नाही किंवा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. या सर्व कामांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. कारण सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत झालेला निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून त्यात अनेक निर्दोष व्यक्तींचे जीव गेले आहेत. मात्र एवढे सर्व होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होताना मात्र दिसत नाही, ज्यामुळे कुठेतरी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यात मिलीभगत तर नाही ना. त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 1786 कामांची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक?
आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। गेले 3 ते 4 महिन्यांपासून गोंदवडीच्या बांधाऱ्यावरील पुलाची अवस्था जैसे थे तशीच आहे। तुटलेले लोखंडी पाईप देखील हटवलेले नाहीत। नदीला आलेल्या पुरामुळे ही अवस्था झाली होती। अनेक गावांना जोडणारा हा पूल असल्याने लवकरात लवकर संरक्षण कठड्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी नागरिकांकडून केली जाते। घोडेगाव, गोंदवडी, कोलदरा अशा अनेक वाड्या वस्त्यांना आणि गावांना जोडणारा हा पूल आहे। अनेक मोटारसायकल स्वार, वृद्ध नागरिक, महिला आणि ITIला शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी या पुलाचा वापर करतात। मात्र पुलाला संरक्षण कठडे नसल्याने जीव मुठीत घालून त्यांना प्रवास करावा लागतो, कारण या ठिकाणी वाऱ्याचा वेगही असतो। संरक्षण कठडे नसल्यानं अनेक अपघात देखील घडतात। संबंधित खात्याचे या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे। या ठिकाणी मोठा अपघात घडला तर याला जबाबदार कोण असा सवाल प्रवासी नागरिकांमधून उपस्थित होत आहे। गोंदवडीचा बंदर असल्यामुळे ना इथून जाण्या येण्याची लोकांची तकलीफ असल्यामुळून इथं साईडचे कठडे तुटल्यामुळे 2-3 महिने लोकांना जाण्या येण्याचा खूप त्रास होतो। रात्री अपरात्री काय लोक पाण्यात पडू बी शकतात, बंदरा तुटल्यापासून आम्हाला खूप भीती वाटते। म्हणजे अशी आणि चक्कर पण येते येताना, गाडी आल्यानंतर वाटतं खाली पडतो का काय। म्हणजे त्याचे कठडे लवकरात लवकर नीट करावे। आमची बारकाली पोरं बिर शाळेत जातात, आम्हाला दळण बिळण सगळं गावातच यायला लागतं। दुकान बिकान काही नाही आमचे। आम्ही गोंदवडी ग्रामपंचायत रहिवासी आहोत। आमच्या गोडेगाव गोडनदीवर असणारा बंधारा त्याचे ऑगस्टमध्ये पूर आल्याने ना पूर आल्याने 4 महिने झाले कठडे तुटलेले। ते लावण्याची व्यवस्था आहे, कारण त्याने भीती वाटते। माणूस पाण्यात पडू शकतो, ऑक्सिजन होऊ शकतो, अपघात होऊ शकतो। आणि जवळजवळ 2 गावाचं पब्लिक, आमोंडी पण त्याच्यामध्ये आली, चिंचोली, चास पण आलेली, एवढे लोक जा हे करतात। जवळ असल्यामुळं शॉर्टकट पर्याय मार्ग आहे बाईकवरती जाण्याचा, त्यामुळे लोकांना आणि पायाने पण जाण्याचा तो मार्ग शॉर्टकट। पण कठडे नसल्यामुळे भीती वाटते। म्हातारे माणसं वगैरे आजूबाजूला बघितल्यानंतर घाबरून हे होतात। 2-4 गावची लोक येतात, बंधारा गोलवली आमोली चुकडली पासून आणि बंधारा आणि कठडे नसल्यामुळे लोक आहे कठडा। बरं, शाळेतली मुले येतात इकडे आयटी आलं तर लहान लहान मुले येतात, कठडे झाली ती सुरक्षित आहे ना। नदीला पूर येऊन 3 महिने झालेले आहेत आणि नदीचा भराव पण वाहून गेलाय कडेचा, तर शेजारच्या शेतकऱ्यांची जमीन पण त्याच्यामुळे खचलेली आहे। तर त्याच्यावर पण थोडा विचार केला पाहिजे। आणि लहान लहान मुले येतात, आयटीतली 4-5 पोरं इथून रोज जातात येतात, त्यांना पण भीती वाटते। ते पण कधी कधी खाडे करतात शाळेला। चालू पावसाळ्यामध्ये दरवर्षी शासन थोडं थोडं धरण भरलं की पाणी खाली सोडत असतं, परंतु यावर्षी धरण जवळपास फुल झाल्याच्यानंतर त्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि पाणी ॲट अ टाईम सगळं पाणी या ठिकाणी जोरात आलं। पाणी ज्या क्षमतेने आलं ती क्षमता तो आघात या बंधाऱ्याला सहन न झाल्यामुळे सर्व काडा कचरा या ठिकाणी अडकल्यामुळे या ठिकाणी जे काय बंधाऱ्याला पूर्ण लाकडं जो पालापाचोळा या ठिकाणी अडकल्यामुळे सर्व बंधाऱ्याचे कठडे या ठिकाणी वाहून गेले आणि साईडचा भरावा या ठिकाणी वाहून गेला। आणि ते हे सगळं झाल्यामुळे या ठिकाणी मालमत्तेचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परिणामी आता या ठिकाणी गोंदवडी गावची लहान मुलं, शाळेतली मुलं, ITIची मुलं, वयस्कर माणसं आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी ये जा करावी लागत आहे। आणि आता या ठिकाणी सर्वांच्या जीवाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मुलाचं लग्न ठरल्याने सोयरीक जमवण्यासाठी आलेल्या 45 पाहुण्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यात असलेल्या सावरगाव तांडा या ठिकाणी घडली। विषबाधा झालेल्या लोकांना जवळच्याच जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। पाहूयात हे वृत्त। किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा या ठिकाणी जवाहर पडवळे यांच्या मुलाच्या सोयरिकीच्या निमित्तानं तेलंगणातील आदिलाबादच्या रहाणपूर भागातून साधारण 25 ते 30 पाहुणे आले होते।
सावरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांना वरण भात आणि भाजीपोळी असे जेवण देण्यात आले. वांगे आणि बटाट्याच्या भाजीत पाल कधी पडली हे कोणालाच समजलं नाही. जेवणाची वेळ झाल्यानंतर सगळे जेवायला बसले तेव्हा जेवताना काही लोकांना जेवणात पालीची शेपटी, धड आणि डोके आढळले. याबाबत सावधकरेपर्यंत अनेक लोकांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला होता. त्यांना तातडीने जलधारा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोणाच्याही जीवाला धोका नाही असे समजत आहे. राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. बारामती पंचायत समिती आणि पशुसंवर्धन विभाग वितरण यांच्या वतीने बियाण्यांचे वाटप करण्यात आल्याचं समजतंय. या वैरण बियाण्याचे वाटप वितरण बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पशुधन अधिकारी रमेश ओवाळ, गटविकास अधिकारी प्रमोद काळे आणि लाभार्थी यांच्या उपस्थितीत झाले. तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. नमस्कार. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सिंचनाची बियाणे व खते वाटप योजना सन 2018 बारामती पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत आहे. बियाण्यांमध्ये ज्वारी, मालदंडी 35, वसुधा व रेवती वाणांचा समावेश आहे. मका बियाण्यांमध्ये आफ्रिकन टॉल या वाणाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पेरण्यानंतर पाणी देण्याच्या वेळेस युरिया खत यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रति 10 गुंठे 5 किलो मका बियाणे किंवा प्रति 10 गुंठे ज्वारी बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. याची अधिकतम मर्यादा प्रति लाभार्थी 40 किलो किंवा मका बियाणे प्रति लाभार्थी अधिकतम 50 किलो उपलब्ध जमिनीच्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. पुढील बातमी आहे धारूर मधली. विविध कारणांनी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा 20,000 निधी मागील वर्षभरापासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाहीये. वारंवार तहसील कार्यालयाला खेटे मारूनही अर्थसहाय्य निधीत दिरंगाई होत असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय. समाजातील गोरगरीब आणि वंचित लोकांसाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत करते. तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून अनेक उपाययोजना शासनाकडून केल्या जातात. मात्र धारूर तहसील कार्यालयाच्या वतीनं दारिद्र्य रेषेखालील 11 महिन्यात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी मागील 1 वर्षापासून मिळाला नसून लाभार्थी तहसील कार्यालयाचे खेटे मारत आहेत. निधी उपलब्ध नसल्यानं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तात्काळ अर्थसहाय्य निधी मिळावा अशी मागणी वंचित लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकाच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य निधीची योजना या महाराष्ट्र सरकारने राबवली खरी, मात्र धारूर तहसीलदार कार्यालयामध्ये हा एक वर्षापासून नातेवाईक या ठिकाणी खेटे मारताना दिसून येत आहे. बजेट नसल्याचं कारण दाखवत अधिकारी हात झटकून मोकळे झालेले आहेत. याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य निधी वाटप करावा अशी मागणी सध्या मृताच्या नातेवाईकातून होत आहे. सतीश वाकुडेसह मी हरिभाऊ मोरे, शालिनी प्लस न्यूज, किल्ले धारूर, बीड. अँटी करप्शन ब्युरोने एक धडक कारवाई केली आहे. मेहकर पंचायत समिती अंतर्गत पेव ब्लॉक बसवण्याचे काम केल्यानंतर कामाच्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर सही घेण्यासाठी नागपूर सरपंचांकडून 500 रुपयांची लाच घेताना मेहकर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता 52 वर्षीय ओमप्रकाश सीताराम चिखलेकर यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. पाहुयात ही बातमी. बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या फिर्यादीवरून आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये 26 नोव्हेंबर रोजी मेहकर पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओमप्रकाश सीताराम चिखलेकर यांनी पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी 500 रुपये लाचेची मागणी केली होती. याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात चिखलेकर अडकले. ही कारवाई बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. भारताचा गोलंदाज कुलदीप यादवने ICC ट्वेंटी ट्वेंटी गोलंदाजीच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. त्याने या क्रमवारीत तब्बल 20 स्थानांनी झेप घेत टॉप 3 गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे.
तर फलंदाजांच्या यादीमध्ये भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने 5 स्थानांनी बढती घेतली आहे. कुलदीपने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेत प्रभावी मारा करताना 3 सामन्यात 4 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला 23 वरून थेट 3 स्थानावर बढती मिळाली. 2020 गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या तर पाकिस्तानचा शादाब खान हा 2 स्थानावर आहे. 3 स्थान भारताच्या कुलदीप यादवने पटकावले आहे तर ऑस्ट्रेलियाचा स्पिनर ऍडम जंपा हा 17 स्थानावरून थेट 5 स्थानावर पोहोचला आहे. बधाई हो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्याच्यावर कौतुकांचा वर्षावही होऊ लागला. बधाई हो हा बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटींचा आकडा पार करणारा आयुष्यमानच्या करिअर मधील पहिला चित्रपट ठरला. यासोबतच या चित्रपटाने आणखी एक बाबतीत बाहुबली 2 सारख्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. चित्रपटगृहांमध्ये बधाई हो ची जादू अद्याप कायम असून 6 आठवड्यात त्याने 3.95 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यासोबतच आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात एकूण 132.35 कोटी रुपये कमावले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 6 आठवड्यातील कमाईचा आकडा हा बाहुबली 2 पेक्षाही जास्त आहे. SS राजमौली यांच्या बाहुबली 2 या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 6 आठवड्यात 2.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे छोट्या बाबतीत का होईना बाहुबली 2 ला मागे टाकणं बधाई हो साठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आता मोबाईल वर फ्री इनकमिंग कॉल्स बंद होण्याची शक्यता आहे. फ्री इनकमिंग कॉल साठी सर्वांनाच मिनिमम रिचार्ज करावा लागणार आहे. मिनिमम रिचार्ज साठी कंपन्यांनी तसे नवे प्लॅन्स ही सुरू केले आहेत. ग्राहकांना दर महिन्याला खास इनकमिंग साठीचे प्लॅन्स देण्यात येणार. त्यानुसार रिचार्ज करावे लागतील. त्यामुळे आता केवळ इनकमिंग साठी सिम कार्ड वापरता येणार नाहीये. काही ग्राहक केवळ इनकमिंग साठीच सिम कार्ड वापरतात. हल्ली प्रत्येक मोबाईल मध्ये 2 सिम कार्डची सुविधा उपलब्ध असल्यानं एकाच सिम कार्ड वर रिचार्ज करतात. त्यामुळे ग्राहक एका सिम कार्ड वर केवळ इनकमिंग कॉल्स घेत असतील तर यापुढे अशी फ्री इनकमिंग सेवा मिळणार नाही. फ्री इनकमिंग सेवेसाठी प्रत्येक ग्राहकाला रिचार्ज करावाच लागेल. रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्सची मोफत सेवा बंद होईल. रिलायन्स जिओच्या स्वस्त रिचार्ज पॅकमुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या 2 मोठ्या कंपन्या एकत्र आल्या. आता या कंपन्यांनी तोट्यातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फंडा शोधला आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नासाने रचला मोठा इतिहास. मंगळाच्या जमिनीवर उतरवला मार्क्स इनसाइट. केजरीवालांवर हल्ल्याचा कट. जनता दरबारातून एका तरुणाला अटक. आरक्षणावरून विरोधकांचे समाजात भांडण लावण्याचं काम. मुख्यमंत्र्यांचा आरोप. संदिग्धता दूर करण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहासमोर ठेवा. विखे पाटील यांचं वक्तव्य. आणि पैठणमध्ये कॅनलमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला इशारा. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.